audio jungle. क्या कहना चाहेंगे, तृष्णा का जन्मदिन है, नवीन सर है यहाँ पर, कितना स्पेशल है आज का दिन? नवीन मेरा बहुत पुराना और एकदम हमारा फैमिली मेंबर है। पीएस फाउंडेशन का जो मेन काम है वो तो नवीन दादे संभालते हैं। उनकी बच्ची का बर्थडे है, उनको हजार उनके जीवन में जो चाहे वो बच्ची को मिले, बहुत ऊंची ऊंचाइयों पर जावे, बस पीसफुल लाइफ रहे उनका, बस इसके लिए मैं भगवान से प्रार्थना करता हूँ जो चाहिए वो बच्ची को मिले, नवीन को मिले, विशाल को मिले, पूरे फैमिली को उनकी मिले, दुआएं देता हूँ। नवीन सर, आप क्या कहना चाहेंगे प्रदीप सर ने आपके फंक्शन में चार चांद लगा दिए, कितने खुश हैं आप? सर आने से मतलब एक प्रोग्राम में बहुत ही अलग एक रौनक आई हुई है और हम लोग फैमिली की तरफ से उनका धन्यवाद करते हैं कि सर हर फंक्शन में तो आते ही है लेकिन वक्त में वक्त निकाल के जो ये इसमें मतलब आज पार्टिसिपेट किए तो बहुत अच्छा लग रहा है। मराठी मध्ये बोलू का हिंदी मध्ये? सर्वप्रथम मी कृष्णा नवीन लादे गेला 18 वर्ष लागलेलं आहे आणि तिने नवीनच आता यूथमध्ये म्हणजे तारुण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे
तर तिला मी 8 दिवसाच्या हार्दिक माझ्या आठवले परिवारातर्फे रिपब्लिकन महिला मंडळाच्या तर्फे आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा देते. एक तर नवीन लादेजी आणि दीपा हे दोघं आमच्या रिपब्लिकन पक्षाचे म्हणजे आमच्या परिवाराचे घटक आहेत. नवीन लादेंना पण मी शुभेच्छा देते कारण त्यांनी आत्ता नुकतंच लिमका वर्ल्ड जे बुक असतं त्याच्यामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. आणि दीपा आमच्या युथच्या युवतींचं काम करते, तसंच त्यांच्या ज्या 2 मुली आहेत त्या मुली आणि एक मुलगा आहे यांचा एक सुखी आणि आनंदी परिवार आहे. आणि आमच्या परिवाराशी त्यांचे म्हणजे माझं ज्यापासून ओळख झाली आमचे चांगले संबंध आहेत. आणि आज तिचा 18 वाढदिवस असल्यामुळे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबईच्या अध्यक्ष अभयाताई आलेल्या आहेत, आमच्या उपाध्यक्ष महाराष्ट्राच्या बशीर मॅडम आलेल्या आहेत, आमची युतीची शांभवी आलेली आहे, रुबीना आलेली आहे, स्वप्नाली आलेली आहे, खूप महिला मंडळ आले म्हणून ते कार्यकर्ते मंडळी देखील आलेले त्या विभागातले सर्व. आणि आम्ही एक परिवार आहोत आणि जेव्हा परिवाराची अशी जेव्हा खुशीचा मौका असतो तेव्हा आम्ही आम्हाला बोलवलं जातं तेव्हा आम्ही त्यांच्या खुशीमध्ये सामील होण्यासाठी येत असतो. आणि आम्हाला आनंद होत आहे आज या ठिकाणी येऊन असा एकदम एकदा मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते असे वाढदिवस करू शकतात हे देखील आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही सुद्धा करू शकतो हर एक गोष्ट प्रगतीच्या वाटेवर. आणि आनंद झालेला आहे मला या ठिकाणी येऊन.